नमस्कार, टाटा इंडिकॉम प्रस्तुत गरजा महाराष्ट्र या आपल्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या विकासात ज्या संस्थांचा महत्त्वाचा सहभाग आहे त्या संस्थांचा परिचय आपण या कार्यक्रमांतर्गत करून घेत असतो. सध्या आपण पाहतोय त्या उत्तर महाराष्ट्रातल्या संस्था, अर्थात आज आपण जी संस्था पाहणार आहोत त्या संस्थेचं बीज हे जरी उत्तर महाराष्ट्रात असलं तरी आज 21 वर्षांनंतर त्याच बीजापासून एक वटवृक्ष तयार झालाय आणि ज्याचा विस्तार आहे तो पूर्ण महाराष्ट्रभर. या संस्थेचं प्रमुख काम आहे ते शिक्षण क्षेत्रातलं आणि या संस्थेचं ध्येय आहे ते म्हणजे लोकविद्यापीठाच्या माध्यमातून किंवा लोकविद्यापीठाच्या भूमिकेतून सर्वांसाठी शिक्षण या तत्वानं व्यापक शैक्षणिक चळवळ उभी करणं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, महाराष्ट्रातलं पहिलं आणि एकमेव मुक्त विद्यापीठ. 1989 साली या मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली ती संस्थापक कुलगुरू डॉक्टर राम ताकवले यांच्या संकल्पनेतून. 1969 मध्ये हेरॉल्ड विल्सन यांच्या कारकिर्दीत द ओपन युनिव्हर्सिटीची स्थापना होऊन जगातलं पहिलं मुक्त विद्यापीठ आकाराला आलं. त्यानंतर थायलंड, चीन, जपान या देशांमध्ये मुक्त विद्यापीठाची कल्पना पसरत ती भारतात आली. डॉक्टर बी आर आंबेडकर मुक्त विद्यापीठ हे 1982 मध्ये हैदराबादमध्ये स्थापन झालेलं भारतातलं पहिलं मुक्त विद्यापीठ. 1985 साली नवी दिल्लीमध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर 1987 साली राजस्थान आणि बिहार इथे मुक्त विद्यापीठं अस्तित्वात आली. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणांमध्ये अग्रेसर राहणारा महाराष्ट्र याही बाबतीत मागे राहणं शक्यच नव्हतं. त्यावेळच्या राजकीय कारणांमुळे थोड्या उशिरानं का होईना, पण 1 जुलै 1989 रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक इथे अस्तित्वात आलं. हे भारतातलं 5वं मुक्त विद्यापीठ. हा विद्यापीठ कोणासाठी? रेग्युलर जे विद्यार्थी शाळेमध्ये जाऊ शकतात, कॉलेजमध्ये जाऊ शकतात, अफोर्डेबिलिटी असेल, पैसे आहे, घरची आर्थिक व्यवस्था चांगली आहे, तर असं विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी शिक्षणाची संधी आहे. परंतु ग्रामीण इलाकेमध्ये आदिवासी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मागचे 60 वर्ष म्हणा की आपण 100 वर्षापासून त्यांना जे डिफिकल्टीज आहे शिक्षणासाठी घेण्यासाठी तो सॉल्व करण्यासाठी हा मुक्त विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. ज्ञानगंगा घरोघरी हे या मुक्त विद्यापीठाचं ब्रीदवाक्य. समाजाला गरजेचे असणारे विविध प्रकारचे विविध स्तराचे शिक्षणक्रम आणि त्यासाठी अध्ययन साहित्य विकसित करण्याचं कार्य विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या 8 विद्याशाखांमार्फत करण्यात येतं. ज्ञानभाषा आणि लोकभाषा यातलं अंतर मिटवणं आणि ज्ञानाचं सामाजिकीकरण करणं हे आमचं व्यापक ध्येय होतं आणि म्हणजे लोकविद्यापीठाचं ध्येय होतं. त्यामुळे हस्तिदंती मनोऱ्यातलं विद्यापीठ आणि लोकविद्यापीठ यातला जो भेद आहे तो भेद लक्षात घेऊन आम्ही सगळ्या अभ्यासक्रमांची रचना ही समाजाभिमुख केली. विद्यापीठातर्फे सर्व अभ्यास साहित्य, पाठ्यपुस्तकं ही दिली जातात. ती इतर कुठेही मिळत नाहीत, तर केवळ विद्यापीठातर्फेच घेतलेल्या माफक फीमध्ये उपलब्ध करून दिली जातात. नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही पदवी संपादन करता येत नाही त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधीच असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे अभ्यासक्रम अर्धवेळ तसंच सुट्टीच्या दिवशी असल्यामुळे नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते सोयीचं जातं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्र सरकारनं खास कायद्यानं स्थापन केलं असून त्याला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता आहे. इथून मिळणारी पदवी ही देशात तसंच देशाबाहेर नोकरीसाठी मान्यता प्राप्त आहे, तसंच पुढील उच्च शिक्षणासाठीही ही परीक्षा पात्र ठरते. शिक्षणक्रमांचं करिक्युलम डिझाईन करताना, त्यानंतर अध्ययन साहित्य जे पुस्तकं किंवा ऑडिओ व्हिज्युअल एड्स जे असतील तीसुद्धा चांगल्या दर्जाची असावी ह्याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. तज्ज्ञ लोकांचा सहभाग कायमस्वरूपी घेण्यात आलेला आहे. नवी दिल्लीमध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनं 1994 मध्ये मुक्त विद्यापीठात स्थापन केलेलं कृषी विज्ञान केंद्र हे या विद्यापीठाचं भूषण आहे. विद्यापीठाची कृषी विज्ञान विद्याशाखा आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या समन्वयातून अनेक प्रयोग इथे घेतले जातात. कृषी शिक्षण
दूरशिक्षण प्रणालीनं देणारं हे भारतातलं पहिलं मुक्त विद्यापीठ. भारतातील हे एकमेव ISO प्रमाणित कृषी विज्ञान केंद्र असून या अंतर्गत आपल्याला ज्या शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात त्यामध्ये 70 ते 80% जास्त आपण तंत्रज्ञान देत असतो. त्यात प्रामुख्याने ग्रामीण युवक युवती आणि महिला यांच्यासाठी आपण कार्यक्रम राबवत असतो. शेती व्यतिरिक्त जोडधंद्याचंही प्रशिक्षण इथे दिलं जातं. विद्यापीठानं प्रायोगिक तत्वावर सध्या महागड्या श्वानांच्या पैदासीवरही लक्ष केंद्रित केलंय. शेतीशी निगडीत आधुनिक आणि शास्त्रोक्त शिक्षण वंचित राहिलेल्या शेतकरी शेतमजुरांपर्यंत पोहोचवण्याचं काम या दूरशिक्षण प्रणालीनं सहज साध्य झालंय. 1989 साली विद्यापीठानं 15 अभ्यास केंद्र आणि 3 शिक्षणक्रम आणि 1590 विद्यार्थ्यांपासून प्रारंभ केला. आज 2011 साली हीच आकडेवारी कित्येक लाखांमध्ये जाऊन पोहोचली. 89 पासून हा विद्यापीठ कार्यरत आहे महाराष्ट्रात आणि हा 21 वर्षात सुमारे 26 लाख विद्यार्थ्यांना आतापर्यंत आपण सर्टिफिकेशन्स केलेले आहेत आणि बहुतेक विद्यार्थी ह्या शिक्षणाद्वारे त्यांना प्रमोशन्स मिळालेले आहेत. बहुतेक ठिकाणी त्यांना एम्प्लॉयमेंटसाठी संधी मिळालेल्या आहेत. वंचित असणाऱ्या समाज घटकांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचं मोठं काम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं केलंय. त्याबद्दलच या विद्यापीठाला अत्यंत मानाचा असा कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग या जागतिक संघटनेचा अवॉर्ड ऑफ एक्सलन्स हा सर्वोत्कृष्ट गुणवत्ता पुरस्कार प्राप्त झालाय. हा सन्मान मिळवणारं भारतातलं हे पहिलंच मुक्त विद्यापीठ आहे. जगातल्या 54 देशांमधील 3 संस्था या पुरस्कारासाठी निवडण्यात आल्या. त्यामध्ये भारतातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाखेरीज युनायटेड किंगडमची BBC सर्व्हिस आणि कॅनडातील अथाबास्का युनिव्हर्सिटी या अन्य 2 संस्थांचा समावेश होता. हा पुरस्कार म्हणजे एक प्रकारे उच्च शिक्षणाला हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर काढून लोकाभिमुख करण्याच्या यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचाच गौरव आहे. हा पुरस्कार म्हणजे गौरव महाराष्ट्राचा आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला गेल्या 21 वर्षातील कामगिरीबद्दल जो अवॉर्ड ऑफ एक्सलन्स मिळालाय त्या सन्मानपत्रात म्हटलंय, विद्यापीठानं केवळ मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याच्या हेतूनच नाही तर त्यांना टिकाऊ स्वरूपाचं शैक्षणिक पाठबळ देण्यासाठी शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर केला. विद्यापीठानं केवळ एकच एक चाकुरी स्वीकारली नाही तर विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार विविध प्रकारच्या सेवा निर्माण केल्या, सुयोग्य अध्ययन शैलींचा आणि शैक्षणिक तंत्रज्ञानाचा विकास केला. संगणकशास्त्र विद्याशाखा, विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखा, आरोग्य विज्ञान शाखा अशा 8 शाखांमार्फत जवळपास 200 हून जास्त अभ्यासक्रम विकसित करण्यात आलेले आहेत. त्यांच्या उपयुक्ततेवर एक नजर टाकली तरीही या सन्मानपत्रातील खरेपणा आपल्याला कळून येतो. महाराष्ट्र पोलीस दलासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं विशेष शिक्षण क्रमाची आखणी केली. देशाच्या आणि राज्याच्या विकास आराखड्याशी समन्वय साधून आपल्या विकास विषयक गरजांना अनुरूप विविध शिक्षणक्रम उपलब्ध करून देणं हे मुक्त विद्यापीठाचं ध्येय. पोलिसांसाठी आखण्यात आलेल्या शिक्षणक्रमात MBAचाही समावेश आहे. महाराष्ट्र पोलीस दलात जेवढे कॉन्स्टेबल्स आहे अशा कॉन्स्टेबलसाठी BA पोलीस ॲडमिनिस्ट्रेशनचा शिक्षणक्रम आम्ही मागच्या जून जुलैमध्ये सुरू केलेले आहेत. याच्यात पोलीस कॉन्स्टेबल त्यांचं भरती होताना जे काही ट्रेनिंग केलेले आहेत त्यांनी पोलीस ट्रेनिंग सेंटर्समध्ये त्याला क्रेडिट दिलेले आहेत, कारण बहुतेक विषय त्यांच्या ट्रेनिंगमध्ये त्याचा समावेश असतो आणि त्याला आम्ही क्रेडिट देऊन त्यांना 3 वर्षाचा हा शिक्षणक्रम आम्ही देतो. याशिवाय लष्करी जवानांना उच्च शिक्षण घेता यावं यासाठीही भारतीय सैन्य दलासोबत विद्यापीठानं नुकताच करार केलाय. संरक्षण दलात प्रवेश घेताना जवानांचं वय 17 ते 21 इतकं असतं.
त्यांचं कामाचं स्वरूप कडक शिस्तीचं आणि अत्यंत खडतर परिस्थितीचं असल्यामुळे सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांना शिक्षणाची संधी मिळत नाही. त्यामुळे जवानांना आपलं शिक्षण तिथेच थांबावं लागतं. पण विद्यापीठाच्या दूरशिक्षणामुळे ही परिस्थिती पालटू शकेल. प्रत्येक जवानांना बी ए, बी कॉम, बी बी ए, एम बी ए ह्या कोर्सेसची संधी मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे जे वॉर विडोज आहे त्यांच्यासाठी आम्ही बी एड प्रोग्राम डिझाईन करतो आहे. आणि डिफेन्समध्ये आर्मीमध्ये असलेले जवान किंवा ऑफिसरचे मुलांना, त्यांचे स्वतःच्या मुलांना इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्समध्ये जॉईन करण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी एक नवीन शिक्षणक्रम बी एस सी डिफेन्स स्टडीज डिफेन्स सर्व्हिसेस असं एक सुरू करण्याची एक योजना आहे. विद्यापीठाच्या अशा विविध शिक्षणक्रमांमुळे केवळ शहरी किंवा ग्रामीणच नाही तर दुर्गम भागातील अनेकांचा फायदा झालाय. ज्यांच्या शिक्षणाची पहिली बस चुकलेली आहे त्यांना पुन्हा शिक्षण घेण्यासाठी हे विद्यापीठ म्हणजे एक प्रकारे वरदानच आहे. आणि या वरदानाचा लाभ उचलला जातोय विशेषतः आदिवासी तसंच महिलांकडूनही. जी संख्या आहे ती आम्ही सुरुवातीला 27-28% असताना आज 44%पर्यंत महिला आहे. ग्रामीण भागातली जर संख्या म्हटले तर आम्ही 25%हून आज 54%पर्यंत ग्रामीण भागातली संख्या, विद्यार्थी संख्या ही वाढलेली आहे. विद्यापीठानं अगदी मुंबईतल्या डबेवाल्यांसाठीही स्पोकन इंग्लिश तसंच त्यांच्या गरजेप्रमाणे आणि मागणीप्रमाणे बेसिक्स इन कम्प्युटर्सचे काही शिक्षणक्रम विकसित केलेत. निरनिराळ्या सेवा आणि उद्योग क्षेत्रातील लाखो जणांचं शिक्षण हे खुंटलेलं राहतं. उच्च शिक्षित समाजवर्गाला सेवा पुरवताना आज त्यांचंही अपग्रेडेशन या शिक्षणक्रमांच्या माध्यमातून होत आहे. यामध्ये अगदी घर कामगारांसह नाभिक समाज, चर्मकार समाज यासारख्या कौशल्याधिष्ठित समाज घटकांचाही विचार विद्यापीठानं केलेला आहे. या शिक्षणाचा उपयोग त्यांना त्यांच्या व्यवसायातही होतच असतो. या विद्यार्थ्यांमध्ये वय वर्ष 18 तर 82 वय असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आणि म्हणून सर्वांना ज्यांना शिक्षण पाहिजे आहे, जे शिक्षण पाहिजे आहे, त्या शिक्षणाची सुविधा या मुक्त विद्यापीठामध्ये केलेली आहे. एवढंच नव्हे, परंपरागत विद्यापीठामध्ये महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जर अधिक कौशल्य आत्मसात करायची असतील तर त्यांनासुद्धा ही ज्ञानाची दारं या विद्यापीठामध्ये खुली आहेत. विद्यापीठाचं कार्य समाजाच्या सगळ्याच स्तरामध्ये कसं झिरपत चाललंय याची दोन उदाहरणं देता येतील. पहिलं उदाहरण स्वाती वानखेडेंचं. स्वाती वानखेडे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करतात पण विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं बीएडही पूर्ण केलंय. शिक्षणाचं महत्व कळल्यामुळेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये विद्यादानाचं मोठं काम या ध्येयनिष्ठेने करतायत. काही आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांनी दत्तकही घेतलंय. मुक्त विद्यापीठाचं शिक्षण घेता घेता नोकरी करता करता मुक्त विद्यापीठाचं शिक्षण घेतलं आणि त्यामुळेच मला आदिवासी भागातल्या मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारे मला संशोधन करता आलं. अध्यापनाच्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये मला संशोधन दृष्टी मिळाली. दुसरं उदाहरण आहे गणपत बागुल यांचं. व्यवसायाने शिवणकाम करत असलेले बागुल आज दुर्दम्य इच्छाशक्तीनं उच्च शिक्षण घेते झाले, वकील झाले. त्यांच्या गावात, त्यांच्या घराण्यात गेल्या 50 इतकी मोठी झेप कुणी घेतली नव्हती. यापूर्वी मला 100-200 कुठेतरी मिळायचे, रात्रंदिवस काबाड कष्ट करून. आज मी शिक्षण घेतल्यामुळे माझ्या जीवनामध्ये भयंकर मोठा बदल झाला. कारण की या शिक्षणामुळेच माझी पात्रता समाजापर्यंत मला पोचवता आली. कुटुंबाला जे मला हे देता आलं, सहकार्य देता आलं, ह्या किंवा माझ्या कुटुंबाचं मला जे पालनपोषण करता आलं हे मुक्त शिक्षणामुळे मला देता आलं. अन्यथा माझी दयनीय अवस्था झाली असती. उदाहरणं अशी बरीच आहेत जी कदाचित आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरातही असतील किंवा अगदी आपल्यापैकीही.
मुक्त विद्यापीठाने शेतकरी, आदिवासी, स्त्रिया, कामगार या उच्च शिक्षणापासून दुर्लक्षित समाज घटकांसाठी बहुपयोगी शैक्षणिक कौशल्यांचे विविध अभ्यासक्रम विकसित केले. विद्यापीठाने अल्प मुदतीच्या प्रमाणपत्र शिक्षणक्रमापासून PhD पदवीपर्यंत विविध पातळ्यांवर शिक्षणक्रम विकसित केले. मुक्त शिक्षणाच्या माध्यमातून भारतीय लोकसमूहाला प्रगत बनवण्यासाठी विद्यापीठाचं गेल्या 21 वर्षात खूप महत्त्वाचं योगदान आहे. या महत्त्वपूर्ण योगदानासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉक्टर राम ताकवले यांनाही कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगचे ऑनररी फेलो म्हणून सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राच्या या मुक्त विद्यापीठाचा ठसा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा उमटलाय. मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नांदेड, नाशिक या ठिकाणी कार्यरत असलेली विद्यापीठाची विभागीय केंद्र, 200 पेक्षा जास्त शिक्षणक्रम, व्हर्च्युअल लर्निंग प्रकल्प, 2000 जवळपास राज्यभर पसरलेली अभ्यास केंद्र असा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झालेला विस्तार पाहता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ खऱ्या अर्थानं मेगा युनिव्हर्सिटी आहे. ऑनलाईन काउन्सिलिंग, ऑनलाईन सेल्फ टेस्ट, व्हर्च्युअल क्लासरूम मॉड्यूल्स अशा आधुनिक सुविधांनी विद्यापीठ तंत्रज्ञानाच्या वापरातही सदैव अग्रेसर राहिलंय. पूर्ण महाराष्ट्रभरात एड्युसॅट सॅटेलाईट फॅसिलिटी, त्याच्या माध्यमातून आपण व्हर्च्युअल क्लासरूम सेंटर्स चालवतो. त्याचा जे हब आहे इस्रोचा, तो आमच्या विद्यापीठाच्या प्रांगणात आहे आणि इथून आम्ही इतर गव्हर्नमेंट किंवा अन्य एजन्सीजला, ऑर्गनायझेशन्सला बँडविड्थ आम्ही शेअर करतो. मुक्त विद्यापीठाच्या उपक्रमानं केवळ जिल्ह्यांच्याच सीमा ओलांडल्या नाहीत तर कारागृहाच्या भिंतीही पार केल्या आहेत. कित्येक कैद्यांना याच विद्यापीठामुळे तुरुंगात राहूनही आपलं शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रातच काय, जगभरात कुठेही राहून तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करता यावा यासाठी विद्यापीठानं ऑनलाईन शिक्षणाची एक नवी संधी विद्यार्थ्यांना दिली. सध्या प्रायोगिक तत्वावर BEDच्या अभ्यासक्रमाचं काम सुरू आहे. जर शिक्षकाला टेक्नॉलॉजी समजली नाही, जर शिक्षक हा टेक्नॉलॉजीचा सेवी झाला नाही, तर त्याला पुढच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येणार नाही. आता असं होणार आहे, A3 कन्सेप्ट बाहेर येते. A3 कन्सेप्ट म्हणजे काय? 3 A. 1 A म्हणजे एनिवेअर, एनी टाईम आणि एनी वन कॅन लर्न, म्हणजे कोणीही कुठेही केव्हाही शिकू शकतो अशी परिस्थिती पुढे येणार आहे. आणि हे जर शिकायचं असेल, याच्याशी जर शिक्षकाने सामोरं जायचं असेल किंवा शिक्षक पेशा टिकवायचं असेल, तर त्यांना BEd नावाचा हा कोर्स केलाच पाहिजे. या शिक्षणक्रमाच्या पायलट प्रोजेक्टमध्ये आम्ही 3 जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे सध्या, मुंबई, पुणे आणि नाशिक. परंतु हा ई लर्निंग असल्यामुळे जगभरातल्या कुठल्याही एंडमधून शिकवणारासुद्धा भाग घेऊ शकतो आणि शिकणारासुद्धा भाग घेऊ शकतो. म्हणजे अगदी पायलट प्रोजेक्टमध्ये सुद्धा आमच्याकडे अगदी अमेरिकेमध्ये असून सुद्धा काही आमच्या एक्सपर्ट्सनी लेक्चर्स कंडक्ट केलेली आहेत. आधुनिक काळातल्या या अभ्यासक्रमामुळे चांगले रोजगार आपल्याला मिळू शकतात. तरुणांना अशा प्रकारचे अभ्यास करून भविष्यात एक चांगलं करिअर घडवता येऊ शकतं. शिक्षणाची आवड असूनही त्यापासून वंचित असणाऱ्या व्यक्तींसाठी तर हे एक प्रकारचं नवजीवनच आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या नावातील अध्यक्षरापासून म्हणजेच यश या नावानंच विद्यापीठाचे प्रत्येक महत्त्वाचे उपक्रम सुरू केले जातात. या उपक्रमांनीच महाराष्ट्रातील ज्ञानमार्गावर चालण्याची इच्छा असणाऱ्या अनेकांना यशाचा राजमार्ग उपलब्ध करून दिला आहे.